बाजूचे दोन तालुके जर बघितले तीन, गंगापूर, वैजापूर आणि सिल्लोड, या तिन्ही तालुक्याच्या तर मला वाटतं आपण 10 वर्ष मागं आहे का 15 वर्ष ती इन्फ्रास्ट्रक्चर रस्ते ही काळाची गरज. विलासराव देशमुख साहेब आणि अब्दुल सत्तार साहेब यांनी माझं ते कामाचं सपाटा पाहिलं आणि त्यांना वाटलं की हा जर निवडून आला आणि हा जर आमदार झाला तर काहीतरी तालुक्यासाठी करू शकतो. तुम्ही दावा कराल युतीमध्ये की तुम्हालाच तुमच्याच पक्षाला ही जागा सुटली पाहिजे? म्हणजे आपण खूप उशीर झालाय, कमीत कमी 10 वर्षापूर्वी आपल्याकडे MIDC आहे. काय आहे तुमची तालुक्याच्या विकासाबाबतची भूमिका? कोणते आहे नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न? कोणावर आहे मतदारांचा भरोसा? आणि कोण करणार तुमच्या तालुक्याचे नेतृत्व? रोखठोक प्रश्न आणि बेधडक उत्तरे जाणून घ्या माझ्यासोबत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे माऊली दूध. ओरिजिनल गिर आणि साहिवाल जातीचे दूध योग्य भावात घरपोच मिळण्यासाठी आजच संपर्क करा माऊली दूध. मोबाईल नंबर 99 22 57 77 22. नमस्कार, मी राजेंद्र भोसले आणि आपण पाहत आहात माझा विशेष कार्यक्रम मंथन मराठी. मंथन मराठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो. आज असेच आपल्यासोबत प्रसिद्ध उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि आता राजकारणी असलेले भरत भाऊ आहे, यांच्यासोबत आज गप्पा मारणार आहोत. भरत भाऊ एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, चला त्यांच्यासोबत आज गप्पा मारू. नमस्कार भाऊ. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. भाऊ, मला तुमच्याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल. तुमचं शिक्षण कुठं झालं, बालपण कसं झालं आणि तुम्ही उद्योग व्यवसायामध्ये कसे आले? माझं शिक्षण SB कॉलेजमध्ये झालं. माझे वडील ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होते मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे, त्यानंतर त्यांनी ते सोडून व्यवसाय सुरू केला आणि मी शिकत असताना त्यांचा एक छोटासा अपघात झाला होता आणि त्यानंतर थोड्या अडचणी व्यवसायामध्ये यायला लागल्या. एक इंडस्ट्री माझ्या वडिलांनी छोटी सुरू केली होती, स्मॉल स्केल, आणि त्या अडचणी यायला लागल्या म्हणून मी व्यवसायाकडे थोडं बघायला लागलो आणि ते बघायला लागल्यानंतर ती आपोआप जबाबदारी माझ्यावर आली. बरोबर. आणि जबाबदारी आल्यानंतर मी त्याच्यामध्येच त्या जबाबदारीमध्येच गुरफटत गेलो आणि गुरफटून मग ते व्यवसाय करायला लागल्यावर मला कमाई पैसे त्याच्यात दिसू लागले आणि मग मी त्याच्यामध्ये सतत त्यांनी मला इंटरेस्ट आला आणि मी ऍक्टिव्ह झालो आणि मग ती इंडस्ट्री, मग माझे वडील ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असल्यामुळे आणि मी फील्डवर सेल्सला, परचेसला, याला सगळ्या गोष्टी करायला लागलो आणि 4 पैसे दिसायला लागले आणि मी सुद्धा मग एक स्वप्न बघितलं की बाबा मी आता व्यवसाय महाराष्ट्रामध्ये करतोय तर मुंबईत करायला पाहिजे, दिल्लीला करायला पाहिजे, इंडस्ट्री वाढवायला पाहिजे. तर मग असंच मी म्हणजे त्या फोर्समध्ये भरपूर माझी चिकलठाण्याला इंडस्ट्री होती. मग त्यानंतर 1980 वडिलांनी सुरू केली. 86 पाया तुमच्या वडिलांनी घातला इंडस्ट्रीचा, म्हणजे तुम्हाला जो वारसा आहे इंडस्ट्रीचा, हो, व्यवसायाचा, तो वडिलांपासूनच मिळाला. 88 मग मी 87-88 मी कामाला लागलो. मग 1990 अजून एक युनिट टाकलं गेलं आणि वाळूजला एक मोठं युनिट आम्ही हिरा पॉलिमरच्या नावाने टाकलं. त्यानंतर 99 आम्ही अजून एक मोठं युनिट वाळूजला के सेक्टरमध्ये हिरा पॉलिप्रिंट म्हणून टाकलं. तुम्ही व्यवसायाचा प्रकार कुठला आहे तुमचा, म्हणजे कुठला व्यवसाय? मी पॅकेजिंग मटेरियल बनवतो, जे आपल्या रेडीमेड गार्मेंट, होजरी, फूड पॅकिंग ह्या सगळ्यांना जे लागतं, जसं तुमचं ब्रेड पॅक होतं, बेकरी प्रोडक्ट पॅक होतात, त्यानंतर तुमचं जे रेडीमेड प्लास्टिक इंडस्ट्री, हा, रेडीमेड गार्मेंट मध्ये पॉलिमर इंडस्ट्री, रेडीमेड गार्मेंट मध्ये जे तुम्हाला पॅकिंग येते, त्यानंतर टेक्सटाईल मध्ये जी पॅकिंग येते, अशा सगळ्या प्रकारच्या पॅकिंग आम्ही बनवतो. आणि
आता पुढे चालून त्यानंतर आम्ही ग्रॅन्युअल्सच सुद्धा ट्रेडिंग करतो. पॉलिमरचे जे ग्रॅन्युअल लागतात, तुमचं ग्रॅन्युअल म्हणजे सगळं आलं त्याच्यामध्ये, तुमच्या प्लॅस्टिकच्या चेअर बनतात त्या ग्रॅन्युअल पासून, अनेक तुमच्या बकेट, मग्गे, ब्रश, हे सगळ्या याला लागणार पॉलिमर प्रोडक्ट आम्ही व्हर्जिन व्हर्जिन त्याचं ट्रेडिंग सुद्धा करतो. आणि त्या बनवणाऱ्या कंपन्या रिलायन्स, IOCL म्हणजे सरकारी कंपन्या आहेत 4 आणि एक प्रायव्हेट आहे रिलायन्स. यांची वेंडर तुम्ही? नाही, यांचा मी म्हणजे डीलर आहे, ट्रेडर आहे, कस्टमर आहे. अच्छा. तर त्याच्या आणि म्हणजे असे अनेक अजून व्यवसाय मी त्यासोबत सुरू केलेत. त्याच्याही व्यतिरिक्त काही कन्स्ट्रक्शन मध्ये, काही प्लॉटिंग मध्ये. माझा मोठा मुलगा आर्किटेक्ट आहे, तर तो प्लॉटिंग आणि कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय पाहतो. इंडस्ट्रीचं मी बघायचो, आता माझा छोटा मुलगा बघतो. कुठे कुठे तुमचे प्लांट आहे? महाराष्ट्रामध्ये आहे की महाराष्ट्राच्या बाहेर? माझे प्लांट बेसिक तर महाराष्ट्रामध्येच आहे, पण माझं प्रोडक्ट ऑल इंडियामध्ये जातं. पण मधल्या काळामध्ये मी दमनमध्ये सुद्धा सुरू केलं होतं, पण खूप धावपळ आणि अंतर मोठं असल्यामुळे मग तिथून मी काही वर्ष चालवून वाईंडअप करून ते सुद्धा इथे शिफ्ट केलं. तुमच्याकडे एवढा अनुभव आहे, आमच्या तालुक्यासाठी निश्चित फायदा होणार आहे. म्हणजे आमच्या म्हणण्यापेक्षा भाऊ, तुम्ही आता दौरा सुरू केलाय, जनतेमध्ये जात आहे, जनतेच्या काय भावना आहे, काय अपेक्षा आहे तुमच्याकडनं? असं खरं म्हणजे वस्तुस्थिती बोलायचं म्हणजे काय, की आपला तालुका तसं बघायला गेलं तर खूप म्हणजे दुर्दैव म्हणा आपलं किंवा तालुक्याचं, कारण कधी आमदार निवडून आला तो सत्तेत असतो, नसतो, असल्यावर कामं होतात, नाही होत, पण ते जे काय असल, परंतु इतका अनुशेष आहे आपल्या तालुक्याचा विकास, मला वाटत नाही विकासाचा इतका अनुशेष आहे की मला नाही वाटत की जिल्ह्यामध्ये खूप दुसरी तुलना करण्यापेक्षा बाजूचे 2 तालुके जर बघितले, 3 गंगापूर, वैजापूर आणि सिल्लोड, या तिन्ही तालुक्याच्या तर मला वाटतं आपण 10 वर्ष मागं आहे का 15 वर्ष मागं आहे. अरे बाबा, असा इतका अनुशेष आपल्या तालुक्याचा आहे. परंतु आताच्या ज्या म्हणजे आताच बोलायला गेलं तर आता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाल्यापासून यांच्या माध्यमातून स्थानिक पालकमंत्री भोंबरे साहेबांच्या रूपानं आपल्याला मिळाले. त्यानंतर शेजारच्या तालुक्यामध्ये अब्दुल सत्तार साहेब मिळाले. तर आपण पाहिलं असेल की अनेक मागच्या 8-10 वर्षात आपल्याला 2 आकडी सुद्धा विहिरी मिळाल्या नाही. आज 5,000 विहिरी झाल्या, गोठे झाले, पाणंद रस्ते झाले, लोकांच्या शेतापर्यंत जाणारे रस्ते भरपूर प्रमाणावर झाले. आणि हे जनता सुद्धा तालुक्यातली मान्य करतीये. परंतु एवढ्यावर भागणार नाही, ह्याच्यापेक्षा मोठा अनुशेष विकासाचा आहे. लोकांच्या काय मागण्या येतात तुम्ही जेव्हा फिरतात, लोक काय अपेक्षा ठेवून असतात? छोटे छोटे काम असतात काही लोकांचे, तहसीलचे काम असतात, पीक विम्याचे काम असतात, छोटे आणि मोठे काम दोन्ही. मी म्हणलं ना जसं अनुशेष खूप आहे, जसं तुम्ही बघितलं तर एक पूर्वी लोक नदीच्या किनाऱ्यावर वसायचे पाण्याच्या गरजेसाठी, परंतु आताची जी काळाची गरज ती बदललेली आहे. ती इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते ही काळाची गरज आहे. हृदयाच्या रक्त वाहिण्यासारखं रस्त्याचं प्रकार झालं. आपलं जर मुख्य रस्ते सोडले तर ह्याला जे जोडणारे रस्ते, गावातले रस्ते, जी कनेक्टिव्हिटी ती नाहीये. त्यानंतर हॉस्पिटल्स नसल्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागतं आणि रस्ते खराब तर म्हणजे हा एक मोठा बॅकलॉग आहे. अशा मागण्या येतात तुमच्याकडनं की या गोष्टीवर काम करावं? हो हो हो. आणि त्यातल्या त्यात रस्त्याच्या जास्त मागण्या येतात. दुसरं असं की तुम्ही राजकारणात जेव्हा प्रवेश केला, मला तरी माझ्या माहितीनुसार तुम्ही जिल्हा परिषद पासून तुम्ही राजकारणाला सुरुवात केली. 2.5 वर्षाचा काहीतरी तुम्हाला कार्यकाल त्यावेळेस मिळाला होता.
त्यानंतर एक 2.5 वर्षानंतरच तुम्ही विधानसभेचं तिकीट सुद्धा मिळवलेलं होतं. त्यावेळेस खूप चर्चा झाली तुमची, तुम्ही नवखे होते तालुक्यासाठी आणि त्यावेळेस विद्यमान आमदार होते नितीन पाटील, ते इच्छुक होते आमदारकीच्या विधानसभेसाठी, परंतु ते असताना नवख्या उमेदवारांना तिकीट दिलं, सगळ्यांच्या भोया उंचवल्या होत्या. नेमकं तुम्ही ती जादू कशी केली, म्हणजे कोण तुमच्या पाठीशी होतं की आमदारांना तिकीट नाकारून, म्हणजे माजी आमदार होते त्यावेळेस, त्यांना तिकीट नाकारून त्यांच्याकडे अनुभव असताना सुद्धा नवख्यांना नवखा उमेदवार म्हणून तुम्हाला तिकीट दिलंय, नेमकं काय झालं होतं त्यावेळेस? काय जिल्हा परिषदला मी जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर माझं जे काम होतं आणि कामाचा जो सपाटा होता काय, आणि त्या कामाचा सपाटा पाहून त्यावेळेस आमच्या, म्हणजे मी काँग्रेस पक्षात होतो तर आमचे नेते विलासराव देशमुख साहेब आणि अब्दुल सत्तार साहेब यांनी माझं ते कामाचं सपाटा पाहिलं आणि त्यांना वाटलं की हा जर निवडून आला आणि हा जर आमदार झाला तर काहीतरी तालुक्यासाठी करू शकतो, म्हणून त्यांनी मला ती संधी दिली. म्हणजे तुमचं आणि विलासराव देशमुख यांचं खूप असं संबंध, खूप जवळचे कौटुंबिक संबंध होते असं सांगितलं जातं. तुमच्या त्यावेळेस त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, म्हणजे मुख्यमंत्री अक्षरशः कन्नड तालुक्यामध्ये हेलिकॉप्टरने आले, 2 सभा घेतल्या तुमच्यासाठी आणि तुम्ही त्या दरम्यान तालुक्यामध्ये प्रथमच असे मेळावे सुद्धा घेतले होते. म्हणजे तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळा वेगळा होता की तुमची खूप मोठी पोज आहे आणि तुम्ही कुठतरी कार्य तालुक्याचा विकास करू शकतात अशी अपेक्षा होती. नेमकं काय झालं, पराभव झाला तुमचा त्यावेळेस आणि त्याचं काय आत्मपरिषद कसा पराभव? नक्कीच मी एक शेतकरी मेळावा आणि महिला बचत गट हा पिशोरमध्ये त्यावेळेस विलासराव देशमुख साहेबांना उपस्थितीमध्ये घेतला होता. अनेक पुढारी मंत्री त्यावेळेस तिथे हजर होते. त्यानंतर नक्कीच मला विलासराव साहेबांनी माझ्या तालुक्याला विधानसभेला 2 सभा दिल्या होत्या, काही ठिकाणी एकही नाही मिळाल्या पण मला 2 दिल्या होत्या. तर ते त्यांचं प्रेम जे माझ्यावर होतं त्याच्यातून ते, आणि जे आपण जो दुसरं मला विचारला प्रश्न की काय त्यावेळेस, तर त्याचं मी सहज आता, म्हणजे जेव्हा आता मी परत ह्या 2-4 वर्षामध्ये, वर्षभरात 2 वर्षात मी जेव्हा 2-3 वर्षात जिल्हा प्रमुख म्हणून परत जेव्हा मला संधी मिळाली आणि मी फिरायला लागलो, तर त्यावेळेस आता काही लोकांचं असं मत आहे की त्यावेळेस तुम्ही, म्हणजे बाबा मी नवीन होते असं, हा, किंवा म्हणजे तुम्हाला कालावधी कमी मिळाला उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर, असं काही लोक, म्हणजे लोकांचं मत आहे. मी तर काही, मला तर कसं होतं की माझा व्यवसाय होता आणि मला काही राजकारणातून पैसे कमवायचे नव्हते काय, आणि त्याच्यानंतर व्यावसायिक माझ्या काही अडचणी आल्या म्हणून मी थोडासा बाजूला होऊन त्या, आणि मी पक्का राजकारणी नसल्यामुळे थोडस मनालाही लागलं की बाबा आता जर लोकांनाच आपण नकोय आणि थोडा व्यवसायावर पण परिणाम झाला होता, तर ते मी व्यवसायातून भरपूर काही मी मग डेव्हलपमेंट तिथेही केली, कुठेतरी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. बरोबर, काय व्यवसायातून हो राजकारणातून हो, तर मला काही स्वतःची डेव्हलपमेंट राजकारणातून करायची नव्हती, तर मी ते व्यवसायात. तुम्ही जिल्हा परिषदला जेव्हा काम करत होते त्यावेळेस खूप चर्चा तुमच्या कामाची होत होती, तुम्ही म्हणजे त्यावेळेस दुष्काळ सदृश परिस्थिती होती तालुक्यामध्ये. मला आठवतं की तुम्ही स्वखर्चानं टँकर लावलेले होते त्या परिसरातल्या सगळ्या पिशोर असेल किंवा जिथेही तुम्हाला फोन येत होते तिथं तुम्ही टँकर पाठवत होते, स्वखर्चानं पाठवत होते. तुमचा एक ड्रीम प्रोजेक्ट होता पिशोर पासून तर त्या खेड्यांना पाणी पुरवठा करण्याची, एक पाईपलाईन टाकायची, हे सगळं राहिलं तुम्ही नंतर त्या विधानसभेत. नाही, नक्कीच माझ्या जिल्हा परिषदच्या कार्यकाळामध्ये मी नुसतं त्यावेळेस तालुक्यामध्ये पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून 1 रस्ता मुश्किलने मिळायचा, मी सर्कलमध्ये 2 केले होते आणि 3 ते 4 टँकर म्हणजे 12-12 हजार लिटरचे हे पाणी पुरवायचे, विहिरीत सुद्धा पाणी टाकायचो, नुसतं सीमित
त्या दोन तीन सर्कलमध्ये नाही पण खाली नागदपर्यंत माझे टँकर जायचे. इकडं वर चिंचोली वगैरे सगळा भाग करून इकडे सुद्धा म्हणजे चिकलठाण जैतखेडा वर माळेगाव आहे एक गाव बघा, तिथं माणूस चढायचा नाही, तिथं मी टँकर चढवला. तर जिथं जिथं गरज होती, एक ते पुण्याचं काम म्हणून दुष्काळाच्या त्या परिस्थितीमध्ये मी 5 वर्ष ते काम केलं आणि माझ्या जिल्हा परिषदच्या कार्यकाळामध्ये अनेक रस्ते अनेक योजना अनेक कामं मी माझ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले. तुम्हाला असं वाटत नाही की 2009 ते 2024 आता परत विधानसभा आलेली आहे आणि तुम्ही गेल्या काही 1-2 वर्षापासून पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहे, कार्यकर्ते राहिलेत इतक्या दिवस गेले तुमच्या सोडून की परत कनेक्ट झाले आता? नक्कीच, जे कार्यकर्ते होते तर त्याच्यातून जवळपास असं काही नाही की मी थोडं बाजूला होतो म्हणजे एकदम डिस्कनेक्ट होतो असं नाहीये. जे माझ्याकडं कार्यकर्ते भेटायचे यायचे, कधी मी पण ठराविक ठिकाणी यायचो, मान्य आहे मला की मी कमी यायचो पण लग्न सुख दुःख याच्यात मी यायचो. आणि जे कार्यकर्ते माझ्यापर्यंत यायचे, कोणाचं कलेक्टर ऑफिस, तहसील, रस्ते, आडी अडचणी, तर ते नक्कीच सोडवायचो. आणि जवळपास 88% आता मला जुळलेत, 88%. आणि मी जिल्हा प्रमुख झाल्यानंतर काय राहिलेले 12% सुद्धा म्हणजे 100 नाही पण 99% सगळे माझ्या सोबत परत आहेत. तुमच्याकडे काय अशी जादू आहे, तुम्ही जिल्हा परिषदला उमेदवारी मिळवली, तिथं तुम्ही जिंकून आले, त्याच 2.5 वर्षाच्या दरम्यान तुम्ही विधानसभेची निवडणूक राजकारणात सक्रिय झाले, विधानसभेचं तिकीट मिळवलं, आता पुन्हा 1-1.5 वर्षापासून तुम्ही राजकारणात सक्रिय झाले, डायरेक्ट जिल्हा प्रमुखाची जबाबदारी परत तुमच्याकडे आली. म्हणजे असं नाही की बाकी अनेक इच्छुक होते पण तुमच्याकडे ती आली, तुमच्याकडे मोठी जबाबदारी आहे ही शिवसेना जिल्हा प्रमुखाची. तुमच्या जिल्ह्याच्या बाबतीत काय गणित आहे, कोणत्या कोणत्या विधानसभा तुम्ही घेणार आहेत, किंवा ही मोठी जबाबदारी तुम्हाला असं वाटत नाही? नक्कीच, आमच्या जिल्ह्याचे नेते, मग ते आमचे आमदार असतील बोरणारे सर किंवा अब्दुल सत्तार साहेब असतील किंवा खासदार भोंमरे साहेब असतील आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी जिल्ह्याची जबाबदारी जिल्हा प्रमुख म्हणून माझ्यावर टाकली ती ह्याकरता की जरी मी थोडासा राजकारणातून जरी बाजूला होतो पण माझा संपर्क म्हणजे माझा व्यवसाय आणि सगळ्यांच्या माध्यमातून जिल्हाभर आहेच आणि शहरात पण आहे आणि ह्या लोकसभेला सुद्धा तो संपर्क शहरातला ग्रामीण मधला. आणि आम राहिलेला विषय दुसरा तुम्ही प्रश्न सांगितला की कोणकोणते तालुके, आता आमच्याकडे बघा मध्यला आमचे आमदार आहेत प्रदीप जयस्वाल साहेब, पश्चिमला संजय सिरसाट साहेब आहेत, युतीमध्ये आमचं गंगापूरचं प्रशांत बम साहेब आहेत, तिकडं पूर्वला अतुल सावे साहेब आहेत, इथे बोरणारे सर आहेत वैजापूरला, फक्त राहतं कन्नड. तर ते तर आम्ही लोकसभेच्या माध्यमातून आम्हाला लीड इथे दाखवून दिलं, लीड मिळालेलीच आहे. आणि बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा आवडता हा जिल्हा होता आणि तसंच हा एकनाथ शिंदे साहेबांचा आवडता जिल्हा आहे आणि नक्कीच त्यांचं लक्ष ह्या जिल्ह्यावर आहे आणि नक्कीच ह्या तालुक्यात पहिले शिवसेनेचाच उमेदवार आमदार म्हणून निवडून आलेला आहे. तर ही जागाच आमची आहे. अच्छा, तुम्ही दावा कराल युतीमध्ये की तुम्हालाच तुमच्याच पक्षाला ही जागा सुटली पाहिजे कन्नड तालुक्यात, कन्नड सोयगाव विधानसभेची? नाही, आमचीच आहे ना जागा. तुमचीच जागा? जागा आमचीच आहे. अच्छा, मग त्यावेळेस आता जे भाजपाचे जे नेते आहेत जिल्हा अध्यक्ष आहे संजय खंबाते, त्यांनी असं सांगितलं की ते म्हणतात की युतीमध्ये आम्ही आग्रह धरलेला आहे की ही जागा आम्हाला भाजपला. आग्रह धरू शकतात ते, पण ती जागा ऑलरेडी आहे ना आमची शिवसेनेची. आमदार पहिले शिवसेना एकत्र असताना आमदार शिवसेनेचे, जागा शिवसेनेची.
अच्छा, तुम्ही ठामपणे सांगतात की तुमचीच जागा आहे असं सांगायचं काय, त्याच्या आहेच ना सांगण्याची गरज काय. हे बघा, एखादी वस्तू जी तुमची आहे ती तुमची आहे, जी आमची आहे ती आमचीच राहणार आहे ना, ती वस्तू बदलणार थोडी आहे. बरं, ठीक आहे, तुम्हाला तुमची जागा आपण असं गृहित धरू. कोण तुमचा उमेदवार असणार आहे विधानसभेसाठी कन्नड सोयगाव मतदारसंघामध्ये? जो एकनाथ शिंदे साहेब मान्य आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब जो उमेदवार देतील तो असेल. केतन काजे यांनी म्हटले की मी पूर्णपणे काम केलेलं आहे, ठामपणे ते उमेदवारी सांगतात की मीच उमेदवार असणार आहे यात कन्नड विधानसभा सोयगावचा, आणि त्यांना पूर्ण विश्वास आहे की मलाच उमेदवारी मिळेल असं. लोकशाही आहे, कोणी काही, परंतु मी कसं आहे, मी एक जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदार पदाधिकारी, मला जे पक्षापेक्षा मोठं कोणीच नसतं. पक्ष जे आदेश देईल, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे आदेश देतील त्या आदेशाचं पालन होईल. अच्छा, जो पक्षाचा आदेश, जो पक्ष उमेदवार देईल, जो पक्ष, कारण आम्हाला परत एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना बघायचं आहे काय, आणि जे पक्षाचं हिताचं असेल ते आदेश देतील. एक पण एवढं नक्की आहे की एक शिल्लेदार कन्नड तालुक्यातून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना देणार. अच्छा, दुसरं असं की एक पत्रकार म्हणून मी ऑब्झर्वेशन करतो किंवा आमचं निरीक्षण असतं की नितीन पाटील हे सुद्धा शिंदे गटात आहे, तुमचे मंच ते शेअर करतात, परंतु त्यांनी सुद्धा संवाद दौरा काढलेला आहे, आणि त्या संवाद दौऱ्यामध्ये आम्हाला कुठेतरी कमतरता दिसती. ती कमतरता म्हणजे एक पक्षाचं चिन्ह आम्हाला त्यांच्या बॅनरवरती, पक्षाच्या नेत्यांचा फोटो आम्हाला तिथं कुठेही दिसत नाही, आढळत नाही. नेमकी काय विसंगती आहे, ते तुमचे पक्षात आहे की पक्षात नाही असा प्रश्न उपस्थित होतो. तो प्रश्न तर तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे खरं म्हणजे. मग कदाचित ते विचलित असतील की बाबा, कारण पक्ष तर कसं आहे, जो पक्षाचं काम करेल, जो पक्षाच्या संघटनचं काम करेल, जो पक्षाच्या हिताचं काम करेल, जे पक्षानं मुख्यमंत्री साहेबांच्या संकल्पनेतून अनेक योजना लोकांच्या हिताच्या आहेत, त्या पोहोचेल तरच तुम्ही पक्षाचे दावा करू शकतात ना. तो प्रश्नाचं उत्तर तर तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे की बाबा, तुम्ही प्लॅटफॉर्मवर येतात आणि मग बाहेर पक्षात वेगळं, तिथं त्याचं उत्तर तेच देऊ शकतील ना. बर, मला असं वाटतं. बर, असा अजून दुसरा एक प्रश्न असा की तुम्ही व्यावसायिक आहे, तुम्ही इंडस्ट्री लिस्ट आहे, तुमच्या खूप कंपन्या आहे. व्यवसायामध्ये गणितं असतात, आर्थिक गणितं असतात, पण राजकारणामध्ये ते गणितं नसतात. मग तुम्हाला राजकारण करताना ते गणितं विसरावं लागतात, राजकारणात फ्री हँड काम करावं लागतं, ते बॅलन्स कसं साधतात तुम्ही? नाही, आता कसं आहे, मी सांगितलं ना ह्याच्यापूर्वी की मी मधला जो काळ होता, तर आता कसं आहे की माझे मुलं जबाबदाऱ्या सांभाळतात, ते व्यवसाय बघतात, आणि शेवटी जे पाहिजेल माणसाला, म्हणजे घर, बंगला, गाडी, वैभव, ते व्यवसायातून माझ्याकडे आहे. तुम्ही आणि जबाबदारी मुलं सांभाळतात. अच्छा, तुम्ही जबाबदारीतून मोकळे झाले राजकारण करायला, आणि माझं मी राजकारण, समाजकारण आणि समाजाची सेवा, मी माझी सुरुवात पण बघा तुम्ही समाजाची सेवा करण्यापासूनच झाली. हो 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 काय, आणि माझ्या वडिलांचं सुद्धा स्वप्न होतं. माझ्या वडिलांनी साखर कारखान्यासाठी 25 वर्षापूर्वी इथं जागा घेतली बोरगावच्या बोरगावर काय, परंतु दुर्दैवानी ते वारले अटॅकनी, आणि तो प्रोजेक्ट तसाच राहिला. म्हणजे त्यांचंही स्वप्न होतं की काहीतरी विकास आपल्या भागामध्ये झाला पाहिजे, कारण माझ्या वडिलांचा जन्म बोरगावचा आहे, काहीतरी विकास व्हायला पाहिजे. तर त्या माध्यमातून, म्हणूनच त्याच अनुषंगाने मी पहिले सुद्धा राजकारणात आलो होतो, माझी सुरुवात सुद्धा तशीच झाली होती, आणि आता सुद्धा माझा जो उद्देश आहे तो प्रामाणिक आहे.
मला काही राजकारणातून पैसे कमवायचे नाही, कारण पैसेच कमवायचे तर माझा व्यवसाय आहे ना, मी जाऊन अजून डबल करल टिबल करल किंवा रोज बसलो असं तरी कमवू, माझा अनुभव इतका दांडगा आहे की असंही कमवू शकतो. पण इथं काहीतरी नुसतं तेवढंच नसतं, त्यात काहीतरी आपण ह्या तालुक्याचे आपलं काहीतरी ह्या मातीचं आपल्या लोकांचं देणं लागतं. आणि आपला तालुका मी पुन्हा सांगतो की जर ह्या तुलनेमध्ये आजूबाजूच्या तालुक्याच्या इतका मागासलेला विकास कामामध्ये बॅकलॉग राहिलेला आहे, तर कोणी, मी तर म्हणतो सगळ्यांनी काम करायला पाहिजे तालुक्यासाठी, सगळे सगळ्यांनी काम करायला, मिळून करायला पाहिजे किंवा वेगळं वेगळं करा पण काम करायला पाहिजे, ब्रॉड माइंड ठेवलं पाहिजे. बिलकुल. तुमच्या वडिलांची दूरदृष्टी वाखाणण्याजोगी आहे, किंवा त्यांनी त्या काळी इंडस्ट्रीचा पाया रोवण्याचा प्रयत्न केला. बोरगाव बाजार ते जे आपल्या तालुक्याची बॉर्डरवर सिल्लोडच्या बॉर्डरवरचे, तर असा तुम्हाला एकदम म्हणजे तुमचा कल इंडस्ट्री उद्योग व्यवसाय तालुक्याचं भरभराटी ज्यातून होईल त्याच्यात तुमचा तगडा अनुभव आहे. हो नक्की. असं म्हटलं जातं की तुमच्या राजकारणावरती अब्दुल सत्तार यांचा प्रभाव आहे, त्यात किती सत्यता आहे? ते माझे मित्र आहेत आणि जीवाभावाचे मित्र आहेत. ते म्हणजे मी त्यांच्यासोबत चांगल्या वाईट काळात राहिलो, ते माझ्यासोबत माझ्या सुखात दुःखात वाईट काळात चांगल्या काळात एकमेकामध्ये म्हणजे एक कौटुंबिक संबंध वेगळं नातं. हो, कौटुंबिक संबंध दाच्याही म्हणजे जीवाभावाचं एक नातं त्यांचं माझं आहे. तर आता त्याला लोक काही नाव देव, कारण कसं आहे की मैत्री आहे आणि मैत्रीच्या पलीकडं म्हणलं तर एकमेकाच्या सुखात दुःखात माझ्या सुद्धा वाईट दिवसात ते साथ देतात, साथ देतात. एक त्यांचा एक प्रासंगिक करार झालेला आहे शिंदे साहेबांसोबत, त्यांनीच एका व्हिडिओमध्ये किंवा एका मुलाखतीत असं बोलून दाखवलेलं होतं. त्यांचा प्रासंगिक करार संपला तर तुमचं काय करणार तुम्ही, म्हणजे तुम्ही त्यांच्यासोबत असणार आहे शिंदे गटात की त्यांच्यासोबतच जाणार? नाही, तो प्रासंगिक करार संपणार नाही काय, कारण आणि तो रिन्यू होत राहील आणि आम्ही दोघेही इथंच राहू, तेही इथंच राहतील आणि मी इथंच राहील. अच्छा, प्रासंगिक करार संपणार नाही, चालत राहील, रिन्यू होत जाईल, चालत राहील तो करार. मग तुम्ही एक नावाजलेले उद्योजक आहे, हिरप पॉलिमर नावाची तुमची मोठी इंडस्ट्री सगळ्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये. तुम्ही पॉलिमर इंडस्ट्रीचे जे असोसिएशन आहे महाराष्ट्राचं त्याचे प्रेसिडेंट सुद्धा तुम्ही राहिलेले आहे. या सगळ्या तुमच्या उद्योगांचा इंडस्ट्रीचा तालुक्याला फायदा व्हावा अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे. तुम्ही तुम्हाला तुमच्याकडे जर पद आलं आमदारकीचं अधिकार जर आले तर तुम्ही कशा प्रकारच्या इंडस्ट्री उभारणार आहे तालुक्यामध्ये? नक्कीच, आपण जे आत्ता बोलले तर मी राहिलेलो आहे नाही, मी ऑलरेडी सध्या सुद्धा महाराष्ट्र प्लास्टिक इंडस्ट्रीज असोसिएशनचा प्रेसिडेंट आहे. मोठी प्रेसिडेंट, 25 वर्ष जुनी असोसिएशन आहे आणि मुंबई पुण्याच्या बाहेरचा मी पहिला प्रेसिडेंट आहे 25 वर्ष. मराठवाड्याचाच नाही, मुंबई पुण्याच्या बाहेरचा, तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हो नक्कीच. आणि यामध्ये कमीत कमी 1000 ते 1200 आमचे सदस्य उद्योगपती आहेत, छोट्या छोट्या कंपन्या. हो, हो नक्कीच. आणि माझं जे आपण विचारलं ना शिक्षण, तर माझं शिक्षणच म्हणजे ग्रॅज्युएट म्हणा PhD म्हणा ती धंद्यात आणि इंडस्ट्रीमध्ये झालेली आहे काय, त्यामुळे आणि आपल्या तालुक्याला सगळ्यात जास्त गरज जी आहे ती, मी जसं बोललो ना पूर्वी लोक नदी काठ पाण्यासाठी राहायचे, आता परंतु आता नुसतं शेतीवर न भागता जे वाढतं पॉप्युलेशन आहे, म्हणजे पहिले आपण बघितलं 100 एकर शेती असायची समजा, त्यांची 2 मुलं त्यांचे 4 मुलं, ती वाटत वाटत आज जर बघितलं आपण तर 2 एकर 5 एकर असे तुकडे झाले, क्षेत्र जमिनीचं कमी होत आलं, तर त्याला जोडधंदा. आणि परंतु त्याला आता म्हणजे आपण खूप उशीर झालाय, कमीत कमी 10 वर्षापूर्वी आपल्याकडे MIDC यायला पाहिजे होती, उद्योग उभारल्या जायला पाहिजे होते काय, आणि ते उद्योग
जसं आता भौगोलिकदृष्ट्या आपला तालुका ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये भौगोलिकदृष्ट्या आपला तालुका एक नंबर त्याच्यासाठी व्हायबल आहे, सुटेबल आहे. सुटेबल आहे की जसं आपण बघितलं की 35 मिनिटाच्या अंतरावर MIDC वाळू दे, पाणी आहेच. त्यानंतर साऊथहून येणारा ट्रॅफिक नॉर्थ मध्ये आपल्याकडून जातो काय बरोबर आहे. नॉर्थला म्हणजे दळणवळण ट्रान्सपोर्टेशन सुद्धा चांगलं आहे. तर जेणेकरून आपली जी तरुण मंडळी आहे, तरुण पोरं आहेत आपल्या तालुक्याचे, त्यांच्या हाताला काम इथंच मिळेल उद्योग झाल्यावर. आणि ते जे काही छोटी मोठी शेती आहे त्यांची आणि घर आहे, आई वडील आहेत, तर ते इथूनच सांभाळू शकतात. आणि त्यांना मग दुसऱ्या ठिकाणी पुन्हा मुंबई किंवा संभाजीनगरला उद्योगासाठी काम करण्यासाठी जाण्याची गरज नाही. अनेक अँसिलरी जसं संभाजीनगरला बजाज आहे, कॉस्मो आहे, तुमचं स्टरलाइट आहे, असे अनेक मोठे मोठी इंडस्ट्री, कोलगेट आहे, तर त्याचे सुद्धा अँसिलरी युनिट, त्यांना लागणारे पार्ट वेंडर इथं बनू शकतात. आज वाळूजला जर जमीन घ्यायला गेलं तर भाव बघितले तर एखादा स्टार्टअप करणारा छोटा जो उद्योजक आहे तो घेऊ शकत नाही. 35 मिनिटाचं अंतर आहे काय. त्यानंतर ऍग्रो इंडस्ट्रीला खूप मोठा बेस आहे. अद्रक उत्पादन प्रसिद्ध आहे. अद्रक आणि त्याच्यावर प्रक्रियेचं आपल्याकडे, कारण अद्रकमुळं काय जी जमीन आहे ती नापीक होत चालली, ते संशोधन केंद्र महत्वाचं आहे. जर जिल्ह्यामध्ये बघायला गेलं तर सगळ्यात जास्त मक्का कन्नड आणि सिल्लोड आपल्या भागामध्ये त्याच्या प्रक्रियेचं उद्योग येऊ शकतात. त्यानंतर कॉटन, आता एवढ्या सिल्लोडला जिनिंग आहेत पण तीच क्वालिटी, त्याच्यापेक्षा थोडी जरी मी चर्चा केली, माझे काही मित्र आहेत कॉटनवाले, जसं अंजितवाला माझा मित्र आहे सगळ्यात मोठा कॉटनवाला, अगरवालवाले, शेंदवावाले, जितकी कंपनी सगळे माझे मित्र, तर त्यांचं म्हणणं आहे तुमचं कन्नडचं सुद्धा जो त्याचा तो याच्याच तुलनेत उत्कृष्ट आहे, थोडाफार कन्वर शिल्लकच आहे. तर पण दुर्दैव आहे आपलं, पुढाकार घेऊन कोणी आणत नाही. कोण जबाबदार आहे कोणी याच्या अगोदर जेवढ्यांनी सत्ता भोगली सगळे जबाबदार आहे. तुम्हाला असं सगळे जबाबदार आहेत, सगळे जबाबदार. त्याच्यानंतर पर्यटन घोषित व्हायला पाहिजे तालुका आपला, कारण पितळखोरा आहे, गवताळा अभयारण्य आहे, अंतूरचा किल्ला आहे, पोटेन्शियल आहे आपल्याकडे पर्यटनाचं. पोटेन्शियल आहे भरपूर मोठं आहे काय, पण ते सुद्धा म्हणजे काही जबाबदार ह्यापूर्वी ज्यांनी आमदारकी भोगलेली आहे ते सगळे जबाबदार आहे. तुमचं असं म्हणणं आहे ज्यांनी आमदारकी भोगली त्यांना आता रिजेक्ट करा, नवीन संधी द्या. जो करू पाहतोय कॅलिबर ओळखायला पाहिजे, ज्याचं कॅलिबर आहे काय, जे 5-5, 10-10, 15-15 वर्ष आम्हाला अजून द्या, म्हणजे अजून टाइमपास होत होऊन ह्या तालुक्याचं म्हणजे काय कशासाठी पाहिजे बाबा अजून संधी तुम्हाला. मग तुम्ही याच्या अगोदर का नाही केलं आणि आता नवीन काय करणार आहे संधी देऊन काय. बरोबर. मला एक असं म्हणायचं आहे की शिल्लोडमध्ये तुम्ही, आम्ही तुम्हाला 70 साहेबांसोबत बघतो, तिथे इंडस्ट्री डेव्हलप होतीये. हे तुम्ही आता जे सांगितली, कॉटन असेल, मेज असेल, मक्का असेल, किंवा तिथे मेडिकल कॉलेज असेल, तिथे इंडस्ट्रीचं जमीनचं संपादन सुरू. तुम्ही तुमचा जो नॉलेज आहे, तुमचा जो अभ्यास आहे, तुमचा जो अनुभव आहे, तो सिल्लोडला होतोय पण आम्हाला होत नाहीये. नाही, नक्कीच माझे मित्र म्हणून 70 साहेबांनी जे काही विचारलं की बाबा काय करायला पाहिजे, तर मी म्हणलं होतं बाबा आपलं 35 वर्षापूर्वी वाळूजलाच आपल्याला D+ झोन होतं, आज D+ नाही आहे. तर आपण जर त्याला D+ केलं तर तिथं उद्योग लवकर येतील काय, अशा अनेक गोष्टी. म्हणजे खरं म्हणजे अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे, त्यावेळेस माझी इंडस्ट्री सुरू व्हायच्या आधी माझ्या वडिलांनी एक मेज, स्टार्च मेज म्हणून प्रोडक्टवर फाईल बनवली होती, म्हणजे मक्क्याच्या. परंतु त्यावेळेस ती इंडस्ट्री स्मॉल स्केलमध्ये बसत नव्हती, मिडियममध्ये चालली होती.
त्याच्यामुळं आम्ही ते करू शकलो नव्हतो म्हणजे त्यावेळेस. तर मग आम्ही हे दुसरी इंडस्ट्री पॉलिमरची घेतली. तर नक्कीच आमच्या आता चर्चा होतात, तर माझा जो अनुभव आहे मी त्यांना शेअर करतो. नक्कीच मी बऱ्याच इंडस्ट्रीजच्या मागण्या तिथं दिल्या की बाबा तिथं MIDC झाल्यानंतर ह्या इंडस्ट्रीला इतकी गरज राहणार आहे. आणि त्यांनी 200 एकर जागा तिथं पॉलिमर इंडस्ट्रीजसाठी एक वेगळी राखीव ठेवली आहे, क्लस्टर हो क्लस्टर केलं आहे. त्यानंतर एक ट्रान्सपोर्ट पार्कचं मी सजेशन दिलं होतं, ते त्यांनी ते सुद्धा त्याची अंमलबजावणी केली आहे. तर आमच्या मीटिंगमध्ये सुद्धा इंडस्ट्रीजच्या मी बोलवत असतो, त्यांनी ती घोषणासुद्धा केली. तर मग आता जिथं होत असेल तिथं नक्कीच आपल्या अनुभवाचं आपण शेअर करायला पाहिजे, कारण आपलाच जिल्हा आहे, आपण शेजारी आहे. तुमचा एकंदर हा सर्व तुम्ही अनुभव किंवा तुमचा जो अनुभव सांगतायत इंडस्ट्रीमधला, नक्कीच तुमच्या रूपाने आम्हाला असं वाटतंय की तालुक्याचा औद्योगिक विकास खऱ्या अर्थानं होईल असं आश्वासक तुम्ही आम्हाला वाटतायत. मला पुढच्या प्रश्नावरती यायचं आहे. पुढचा प्रश्न असा की तालुक्याचे विद्यमान आमदार हे उदयसिंग राजपूत आहे. पूर्वीचे तुमची शिवसेना आणि त्यांची शिवसेना एकत्रच होती, आता तुम्ही शिंदे गटाची शिवसेना म्हणून ओळखली जाता, ती उभट्टा गटाची शिवसेना आहेत. ते निष्ठावंत आहेत असं त्यांचा एकंदर महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव झालेलं आहे. त्यांच्या निष्ठावंतपणाचा तुम्हाला फायदा होईल तोटा होईल तालुक्यामध्ये? नाही, फायदा आणि तोटा हा माझा नाही. मी म्हणतो की फायदा आणि तोटा तालुक्याच्या जनतेचा फायदा व्हायला पाहिजे होता. खरं म्हणजे शिवसेना ही ते निवडून आले धनुष्यबाण शिवसेना ह्या नावावर. त्यांनीच सांगितलं की बाबा जो काही मला आतापर्यंत तालुक्यात निधी मिळाला आहे तो एकनाथ शिंदे साहेबांनीच दिलाय. काय मग ज्या चिन्हावर तुम्ही निवडून आले, ज्या नावावर तुम्ही निवडून आले, ज्या नेत्यांनी तुम्हाला निधी दिला त्याला तुम्ही सोडून दिला म्हणजे निष्ठावान थोडी एकदार आहे. अच्छा हो, कारण कसं आहे शेवटी माझ्या कुठं जाण्याने जर तालुक्याचा विकास होत असेल तर त्याच्यात वावग काय. शेवटी झुकतं माप सरकार देणार. आपण वैजापूर बघा, हे बघा, ते तर मिळणारच. तर तालुक्याचा विकास कसा होईल, शेवटी अंतिम सत्य हे की तालुक्यात निधी कसा येईल आणि विकास कसा होईल हे बघायला पाहिजे. जसं आम्ही जबाबदार पदाधिकारी म्हणून आम्ही कसं आहे सरकार बदललं तर आपोआप सगळ्या कुठलंही सरकार येऊ अगोदरच्या कामांवर स्थगिती येतीच, नंतर ते उठती. आम्ही विनंती केली मुख्यमंत्री साहेबांना सगळ्या आमच्या नेत्यांच्या माध्यमातून, हे स्थगिती उठल्या बरेच कामं, जसं मी याच्यापूर्वी बोललो की कितीतरी कामं पानद रस्त्याचे असो, विहिरीचे असो, गोठ्याचे असो, मुख्य रस्त्यांचे असो, ह्याच काळात झाल्या. तुम्ही ह्या तालुक्याचे तुम्ही बघितलं असेल की करंजखेड्याचा रस्ता असो, दादरपूरचा असो, बरोबर काय, तर तो ह्याच काळामध्ये झालेला आहे. म्हणजे त्यांच्या निष्ठावंतपणाचा फायदा न होता तोटाच झालेला आहे. तालुक्याला तोटा झाला, तालुक्याला तोटा हो, तालुक्याला तोटा झाला, त्यांना वैयक्तिक फायदा झाला. आता ते तर जनता सांगेल, जनता सांगेल. तालुक्याचे अनेक रस्ते आहेत, मगाशी उच्चार किंवा तो नागापूर तो करंजखेडचा रस्ता, म्हणजे अक्षरशः तुम्ही जाऊ शकत नाही, इतकी बिकट अवस्था झालेली आहे. इंटरनल रस्त्यांची खूप वाईट अवस्था झालेली आहे. मला तुम्हाला स्पेसिफिक असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला जर संधी दिली तालुक्यामध्ये विधानसभेची कन्नड सोयगावची, तर तुमचं तालुक्यासाठीचं व्हिजन काय, काय ब्लू प्रिंट आहे, काय तुम्ही करणार आहे तालुक्यामध्ये? मी तुम्हाला याच्या माझ्या बोलण्यातून पहिलेच सांगितलं की तालुक्यात औद्योगिक क्षेत्र उभारणं गरजेचं आहे. त्याचं कारण सांगितलं की कामासाठी कोणत्याही तरुणाला बाहेर जायची गरज नाही पडायला पाहिजे, जेणेकरून त्याची छोटी मोठी शेती तो इथं बघू शकतो. पर्यटन घोषित व्हायला पाहिजे जेणेकरून इथे काले म्हणजे तो पैसा त्यांचा हॉटेल. आज जर तुम्ही बघितलं हा जो धुळे सोलापूर हायवे जो झाला आहे याचं म्हणजे सर्व्हिस रोडपेक्षा आपण जर बत्तर म्हणू तर चालेल.
आज मला वाटतं ह्याच टोल नाक्यावर आपल्या कमीत कमी 26 ते 30 लाख रुपये रोज जमा होऊ शकतात. इतकं ट्रॅफिक वाढू शकतं. इतकं वाढू शकतं. परंतु हा मुख्य रस्ताच काही तुमच्या एक आपला बोगदा होत नाही म्हणून राहिलेला आहे. त्यानंतर इथं मी जसं सांगितलं कॉटनचं जिनिंग यायला पाहिजे. त्यानंतर ॲग्रोबेस इंडस्ट्री यायला पाहिजे. केंद्राच्या अशा कितीतरी स्कीम आहे ॲग्रोबेससाठी. इतकी सवलत आहे केंद्राची. खासदार आपले आहेत यांच्या माध्यमातून. जसं मी सांगितलं मक्क्याचं प्रक्रिया असो टोमॅटो असो जिनिंगचं तर तुम्हाला पहिलेच बोललो. अद्रकचं संशोधन केंद्र असो. असे अनेक उद्योग आल्याशिवाय तालुक्याचा विकास होणार नाही. तालुक्याच्या जनतेला आज तुम्ही जर बघितलं तर सिल्लोड शहर किती वाढलं आहे बघा. बरोबर. आज तुम्ही त्या तुलनेत पाहिलं तर कन्नड शहर वाढतच नाही आहे. त्याचं कारण उद्योग नाही तर लोक कसे येतील. आणि लोक नाही आले म्हणजे उद्योगात पैसा मग पैसा कसा जनरेट होईल तालुक्यामध्ये. तर हे अशा अनेक जे माध्यम आहेत ह्या माध्यमातून हे माध्यम आपण जर मला संधी मिळाली प्रभावीपणे जर राबवली गेली तर राबवू शकतो मी प्रभावीपणे. काय माझं याच्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून संबंध आहेत इंडस्ट्रीवाल्यांशी. मला त्या मुद्द्याकडे यायचं. आता विषय असा की भरत राजपूत यांचं राजकारणामध्ये नाव आहेत पण त्यांचं एक विशेषण आहे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तुमची पोच खूप मोठी सांगतात. तुमचे इंडस्ट्री जे महाराष्ट्रातले जे मोठे मोठे इंडस्ट्रीस्ट आहे त्यांच्यासोबत तुमचे चांगले मैत्रीचे संबंध आहे. मोठमोठ्या राजकारणी जे आहे जे महाराष्ट्र त्यांच्यासोबत तुमचे चांगले संबंध आहे. याचा प्रत्यय आम्ही 2009 इलेक्शनमध्ये आम्ही बघितलेला आहे. त्याचा कुठेतरी फायदा कन्नड तालुक्यासाठी झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं. निश्चित तुमच्याला तुम्हाला जर उमेदवारी जर मिळाली तर मला असं वाटतं की कुठेतरी औद्योगिक विकास हा आपल्या तालुक्याचा होईल. पुढचा एक प्रश्न असा की आता आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये OBC आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप गाजत आहे. प्रकर्षाने सगळीकडे त्याचा प्रभाव आपल्याला दिसत आहे. तुम्हाला असं वाटतं की या विषयाचं तालुक्याच्या राजकारणावर सुद्धा परिणाम होईल? कसं आहे हा जो मुद्दा आहे हा जो विषय आहे हा तालुक्यातच नाही जिल्ह्यातच नाही मराठवाड्यात महाराष्ट्रात म्हणा कुठेतरी थांबायला पाहिजे आणि हा संपायला पाहिजे. कारण खूप सगळ्यांचे मन खराब व्हायच्या आधी याला कुठंतरी फुलस्टॉप ब्रेक लागायला पाहिजे. आणि हा संपून परत पूर्वरत झालं पाहिजे असं माझं मनापासून वाटत. याच्यात म्हणजे काही राजकारण वगैरे नको. बर भरत भाऊ तुम्ही खूप दिलखुलास व्यक्तिमत्व आहे असं आम्ही ऐकून होतो. पण आज प्रत्यक्ष प्रत्ययाला तुमच्यासोबत खूप दिलखुलास आम्ही गप्पा मारल्या. आम्ही विचारलेल्या रोखठोक प्रश्नांना तुम्ही बेधडकपणे उत्तरे दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद. आपलाही खूप धन्यवाद आणि आपल्या चॅनललाही खूप खूप शुभेच्छा. आणि आपण मला बोलवलं आणि ह्या याच्या लायक समजलं याबद्दल आपले खूप आभार. आमचा मोठेपणा तुम्ही आलात आमच्या चॅनलला भेट दिला. धन्यवाद भाऊ.